कांग्रेस की ओर से महायुति को छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को लेकर घेरा जा रहा है। सिंधुदुर्ग जिले के मालवन स्थित राजकोट किले पर छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा 8 माह के भीतर ही गिरने से विपक्ष आक्रमक हो गया है। इसी श्रृंखला में शहर में कांग्रेस की ओर से आंदोलन किया गया है। काल एक दुर्दैवी घटना घडली आपल्या महाराष्ट्रात। आमचे आराध्य आणि अखंड भारताचे जे संस्थापक हिंदू राज्याचे संस्थापक होते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी हिंदू लोकांना संघटित केलं, तसे आमचे शिवाजी महाराज यांचा पुतळा काल सिंधुदुर्ग पोर्टवर खाली पडला। एक साधारण हवेमुळे तो पुतळा खाली पडला आणि त्याला निर्माण आला जे फक्त 9 महिने झालेले होते। 2023 आनंद फाननमध्ये उद्घाटन दाखवायसाठी एक उद्घाटन करायचं होतं, प्रधानमंत्रीला बोलवायचं होतं, मुख्यमंत्रीला बोलवायचं होतं, लोकसभेचं इलेक्शन समोर होतं, त्या अनुषंगाने त्या महाराजाच्या प्रती आमची भक्ती दाखवण्यासाठी आनंद फाननमध्ये प्रधानमंत्री आणि आमच्या महायुती सरकारनी आनंद फाननमध्ये एक उद्घाटन केलं। उद्घाटन केल्यामुळे त्या एवढ्या मोठ्या महापुरुषाला जे आमच्या आराध्यात आमच्या दैवत आहेत आमचे भगवान आहेत, कारण आम्ही लहानपणापासून ज्या हिंदवी स्वराज्याचं जे गुणगान आम्ही ऐकतो ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ऐकतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्र एक अखंड महाराष्ट्र निर्माण होऊ शकला। त्या महाराजाचा अपमान काल एक साधारण हवेमुळे झाला आणि एक म्हणजे त्याच्यामध्ये काल मी आजतकवरती पाहिलं त्याच्यामध्ये दाखवत होतं की 36 करोडचा घोटाळा, 36 करोडचा हा जो घोटाळा होता तो पडला, म्हणजे किती आमच्यासाठी म्हणजे एक लाजास्पद गोष्ट आहे की आमच्या एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात आमचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा, ज्याच्यासाठी मास्तकवाल्याकडे माहिती आहे की 3600 कोटी खर्च करून तो पुतळा बांधला होता, तो पुतळा कोकण निघाला, तो पुतळा एका फायबरचा निघाला, त्याच्याखाली छोटे छोटे हँडल लागले होते, त्यांची पायवर्ती केलेली नव्हती, त्यांनी महाराज त्यांनी पुढचं देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याची पायवर्ती केली। त्या महाराजाच्या पुतळ्याचे पाय तुम्ही बघितले असाल टीव्हीमध्ये, पेपरामध्ये, कोकण दिसत होते, म्हणजे हे किती मोठं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहे, याच्यासाठी प्रधानमंत्री मोदींनी पण आपला आम्हा पूर्ण भारतीयांना पूर्ण आपल्याचे आराध्य आहेत आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेवढे अंगही आहेत त्यांना जेवढे मानणारे आहेत सगळ्यांना प्रधानमंत्री मोदींनी देशाच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, याच मागणीसाठी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, कारण ही एक खूप म्हणजे आमच्या दैवतला खाली पाळणं आणि दैवतला हा जो अपमान झालेला आहे तो अपमान आमच्यासाठी असहनीय आहे आणि त्याच्या निषेध म्हणून आज आम्ही इथे जमा झालो।